नाव हिरेन साठी पहिलाच बॉल अगदी पहिला तर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तकदीर माली चांगला झेल कम्प्लीट करतोय आणि अगदी पहिल्या चेंडूवर संघाचा कर्णधार हिरेन बॅक टू द पेलन मिडॉपच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न फटका फसला होता मिस टाईम फटका तकदीर माली कुठेतरी अगदी पहिला तर त्यांना चेंडू दिसलाच नव्हता परंतु शेवटपर्यंत लक्ष केंद्रित केलं आणि चांगला छेल कम्प्लीट केला आहे या अगदी पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर तकदीर माली पहिल्या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीनं त्याचा खेळ पाहायला मिळाला आणि पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता ना आणि अगदी पहिल्या चेंडूवर त्यांनी चांगला छेल कम्प्लीट केला न्यू बॅटर प्रतीक मैदानावर दाखल झालेत आणि ते मात्र स्ट्राईक दरम्यान इथे आगमन होत आहे आमच्या पायगाव गावचे माजी उपसरपंच सदानंदी तांगडी तसेच आमच्या खारडी गावचे पोलीस पाटील रविकांतजी तांगडी यांचं इथे व्यासपीठावर आगमन झालं आहे मी स्वयंपेवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सर्ष स्वागत करीत आहे ओवर टू कॉमेंट्री बॉक्स इथे चुकी केली आहे रोहित धावबाद पुन्हा एकदा कारण मागच्या मॅच मध्ये देखील रोहित धावबाद झाले होते आणि इथे देखील धावबाद निराश रोहित असेल आणि कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्रक्षण रोहितचं चा राहिलं आणि रोहितलाच धावबाद केलं रोहितनं चांगली चेंडूची फेकी अगदी चांगला खेळ पाहायला मिळतो एक्वेरा स्पोर्ट मानकोर या टीमचा अगदी सुरुवातीच्या दोन चेंडूवर दोन विकेट या मॅच मध्ये प्राप्त केलेत नागवा बॉईज गोडदेव संघाचे दोन प्रमुख फलंदाज जे सलामीला आले होते सुरुवातीला हिरेन आणि त्यानंतर रोहित म्हात्रे बाद झालेत न्यू बॅटर जतीन मैदानावर दाखल झालेत ते मात्र नॉन सेकंड एंडवरती असतील वैभव माली लेफ्टॉम ओर द विकेट न प्रत्येक साठी गोलंदाज ते यार लेफ्टॉम ओर द विकेट पाहिलं तर बॉले ड्राईव्ह चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय शतरक्षक अगदी लॉंगन वरून लॉंग ऑफला आलेत अतिश आणि चांगलं शतरक्षन अतिश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिश माळीच्या माध्यमातून इथे एक धाव मिळते अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला याला बस्टर सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा फटका आपण पाहिला फट मधून चांगला क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका प्रतीकच्या बाट मधून अशाच प्रकारे खेळ करावा लागेल सिंगल डबल घ्यावे लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा फटका या मॅच मध्ये नाकवा बॉईज गोडदेवला खेळावा लागेल आपल्या संघासाठी वैभव माली यावेळेस पहिला तर लेफ्टर्म राऊंड विकेट दरम्यान व्यासपीठावर उपस्थित शोधा अकबर या नाटकाचे लेखक श्री राजूजी मुंडे यांचा आम्ही स्वयंपाक प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत ओर टू कॉमेंट्री बॉक्स फॉरवर्ड डिफेन्स आणि तदनंतर चंद्रची अक्युरेट फेकी डायरेक्ट हिट इथे देखील फलंदाज संकटामध्ये सापडलाय की काय तिसऱ्या पंचांना रेफर काही चांगली गोलंदाजी होते वैभव माळीच्या माध्यमातून अगदी पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना बांधून ठेवलाय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते कारण अगदी या सुरुवातीला हिरेनला बाद केलं आणि त्यानंतर रोहित धाबाच्या स्वरूपात आणि ते फलंदाज जतीन अडचणीमध्ये सापडलंय की काय अगदी आमचे पंच पहाणी करतील आणि ते फलंदाज बाद अजून एकदा का काय चाललंय गोडदेव संघाचं सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळते या मॅच मध्ये फलंदाजबाद धाबाच्या स्वरूपात अगदी जर पाहिलं ना तर शतरक्षण किती चांगल्या दर्जाचं चा राहिलं आहे अगदी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय या मॅचमध्ये कारण दोन कडी अगदी धाबाच्या सुरुवात बाद केलीत या मॅचमध्ये एक स्फोट मानकोली या टीमनं वैभव माली काही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वैभव मालीच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा पॉली ट्रॅकवरती लेफ्टर्म राऊंड विकेटनं कबीरसाठी इथे विकेट करण्याचा प्रयत्न अगदी ऑन साईडला खेळले मिड विकेटला शतरक्षक आहे तिथे एकदा मिळाली दुसरीदा करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत इथे दोन धावा मिळाल्या या दोन धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तीन या आकड्यावरती अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे चांगली गोलंदाजी करताय वैभव माळी चुकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळ अगदी खची गोलंदाजी करतायत वेग भन्नाट आहे वैभव मालीकडे आणि तो वेगाचा वापर करतोय कुठेतरी फलंदाजी मध्ये कमतरता जाणवते गोडदेव संघाच्या माध्यमातून सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज बाद झालेत मधल्या मध्ये अगदी चांगली भागीदारी करावी लागेल या दोन फलंदाजांना गोलंदाज वैभव माली फुलटा चेंडू आहे टाइम फटका चेंडू हवेत आहे शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील अगदी मिड ऑफ वरून परंतु इथे एकच धाव मिळते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली या पंचांनी रिव्यू घेतलाय नो बॉल साठी नो बॉल साठी रिव्यू आपण पाहतोय अगदी बॅटरनं रिव्ह्यू घेतलाय आणि अगदी आमचे पंच पाहणी करतील नकितस आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करत आहेत निकितस फेअर डिलिव्हरी फक्त एकच धाव या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं आणि एका धावेन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती पहिल्या षटकाच इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना नाखवा बॉयज गोडदेव या टीमनं फलकावर धावा उभारल्यात्या तीन बाद चार धावा अगदी दोन गडी धाबाच्या स्वरूपात बाद झाले एक विकेट मात्र अगदी गोलंदाज वैभवने मिळवली चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली षटक क्रमांक दुसरा बॉल ड्रॅकवरती दीपेश माई दाखल झालेत आणि स्ट्रायकिंग एड वरती आपण फलंदाज पाहतोय एका बाजूला कबीर या खेळाडूला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रत्येक या खेळाडूला आपण पाहतोय गोलंदाज दीपू माली राईट आर्म राऊंड विकेट न स्ट्राइकिंग एंड वरती आपण पाहतोय कबीर या खेळाडूला जबरदस्त सामना पाहायला मिळतोय एका बाजूला नाखवा बॉईज गोडदेव संघ आणि एका बाजूला या दोन संघामध्ये लढत पाहतोय अगदी पहिला तर खोलवटा पारा चेंडू होता परंतु दिशाईन चेंडू लेक्स्टमच्या बाहेर जाणार चेंडू पंचाने मात्र वाईट बॉल घोषित केलाय पंचाच्या भूमिकेमध्ये आपण अगदी पाहतोय गोकुलदास पाटील सरणा इथे एक धाव आली या एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे पाच या आकड्यावरती दीपू माली कबीर साठी अगदी पहिला तर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत आणि बॉल चाललाय डीप बॅकवर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर चार दाबांसाठी चौकारी येतोय कबीरच्या बॅटमधून जीत अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु जीत यांनी चुकी केली झेल सुटला आणि तदनंतर चेंडू चार धाबांसाठी अगदी आपण पाहतोय या चार धाबेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे नऊ या आकड्यावरती अगदी खूप महत्त्वाचा फटका आपण पाहतोय गोडदेव संघासाठी दिपूच्या विरोधात त्यावेळेस पहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता अगदी फलंदाजाच्या शरीराचा वेद कुठेतरी फलंदाज ठिकाणी इंजर्ड आपल्याला पाहायला मिळतोय तर अगदी अगदी टप्पा पडल्यानंतर चेडू खाली राहिला आणि त्यानंतर फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतला कबीर होते तिथे फलंदाजी करताना आणि त्यानंतर कुठेतरी दुखापत आपल्याला पाहायला मिळते कबीर या खेळाडूला वेगवान चेंडू होता दीपू माईचा अगदी शरीराचा वेध आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं स्वर्गीय हेमंत नरसिंह पाटील खेळाडू कक्ष न्यू इंक्लिअर स्पोर्ट खारबाव च्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले, गेले त्या टेलिव्हिजन सेट स्वर्गीय गुरुवर्य कृष्णा गुरु नाना गुलवी स्टँड्स आपण पाहतोय अगदी प्रेक्षकांसाठी देवेंद्र गुलवी आणि ओंकार गुलवी यांच्या परिवाराच्या माध्यमातून त्यानंतर बॉम्बे कॉटन खेळाडू कक्ष त्यानंतर स्वर्गीय बंटी शेठ खंडागळे जयकुमार अँड कंपनी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर जबरदस्त नियोजन आयोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आहे सर्व स्टँड्स आमच्या टेलिव्हिजन सेटवर दाखवले जात आहेत अगदी प्रिन्स मूवीच्या माध्यमातून प्रत्येक क्षणचित्र या स्पर्धेच्या माध्यमातून टिपलं गेलं आहे आणि हा अगदी आपण पाहतोय स्वर्गीय वीर कुमार मडवी स्टँड्स श्री हेमांश मडवी यांनी मात्र स्पॉन्सर केला आणि अगदी स्वर्गीय हेमंत नरसिंह पाटील खेळाडू कक्ष आपण पाहतोय नागवा बॉईज गोडदेवचे खेळाडू त्या खेळाडू कक्षामध्ये अगदी फलंदाज कबीर कुठेतरी दुखापतग्रस्त झाला होता पण पर, परंतु पुन्हा एकदा आणि ते फलंदाजांना बाद दिले का तर नक्कीच इथे फलंदाज बाद झालेत कबीर हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाले काय गोलंदाजी पाहायला मिळते दीपू माली चांगली गोलंदाजी करतायत अगदी पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल आणि त्यानंतर चौकार आणि तदनंतर, तदनंतर हिट विकेटच्या स्वरूपात कबीर बाद झालेत चांगली गोलंदाजी एकविरा स्पोर्ट मानकुली संघाची गोलंदाजी चांगल्या दर्जाची आहे आणि फलंदाजीचा दर्जा, चा दर्जा देखील चांगला आहे आणि त्यांच्या विरोधात अगदी गोरदेव संघाला चांगला टोटल उभारावा लागेल या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा दीपू माली राईट आर्म राऊंड विकेट नॉर् ऋषिकेशसाठी खोलवट अपाला चेंडू होता अगदी फुलटाच बनून खेळलेत व्हाइट ऑफ लॉंग ऑफला शदरक्षक त्या ठिकाणी पोचलेत एकदा मिळाली दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न होईल का तर नाही या अगोदर दोन फलंदाज धाव बस झालेत अगदी हेच मनामध्ये होतं आणि कुठेतरी फलंदाज अगदी जागेवरच थांबले हे ते एकच धाव मिळाली या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे दहा या आकड्यावरती दहा धावा फलकावर आपण पाहतोय प्रत्येक धाव महत्वाची आहे गोरदेव संघासाठी दीपोमाली राईट आम राऊंड अ विकेट नावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू आहे जबरदस्त चेंडू आहे जबरदस्त अफलातून वेग भन्नाट आहे मालीकडे आणि अगदी वेगाचा वापर करतोय फलंदाजाचं फुटवर्क अजिबात या फटक्यासाठी झालं नव्हतं आणि कुठेतरी दॉट चेंडू पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये दीपूमाली इथे देखील खोलवटा पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो चा मध्ये चांगलं शतरक्षण काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला आहे अफुलातून गोलंदाजी दीपू मालीच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रभावित करत दीपू दीपूमाली या मध्ये पहिल्या षटकामध्ये वैभव मालीनं प्रभात केलं तदनंतर दीपू माली पाल ट्राक वरती आलेत आणि काय चांगली गोलंदाजी करतायत अफलातून पुढे सर चावले डान्सिंग डाऊनचा फटका शरीरापासून दूर पडल्यानंतर चेडू आतमध्ये वळटोय वा 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 काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये अफलातून गोलंदाजी इथे दोन षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना नाकवा बॉयज गोड देव या संघानं फलकावर धाबा उभारला त्या चार बाद दहा धाबा जबरदस्त कामगिरी सुरुवातीच्या अगदी आघाडीच्या खेळाडूंची अगदी कंबरच या ओव्हरमध्ये मोडली आहे अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली महत्वाचे फलंदाज बाद झाले सुरुवातीला हिरेन बाद झाला तजनंतर रोहित बाद झाला जतीन बाद झाला आणि तजनंतर कबीर हिट विकेटच्या सुरुवात या मॅच मध्ये बाद झालेत भागीदारी व्हायला हवी बॉईज साठी यापुढील होणारा सामना गावदेवी बाळकुम विरुद्ध विलासमृती रानाल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कि आपण दोन षटक झाल्यानंतर नाणेफेकीसाठी आमच्या वी आय पी डाईटच्या समोर यायचं आहे टू कॉमेंट्री बॉक्स जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत एक एकविरा मानकुली संघाच्या माध्यमातून इथे दोन षटकांचा खेळ सप्लाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना नाकवा बॉयज गोडदेव संघानं फलकावर धावा उभारल्यात तर चार बाद दहा धावा षटक क्रमांक तिसरा बॉलिंग ट्रॅकवरती वरती पुन्हा एकदा वैभव माली दाखल झालेत वैभव माली लेफ्टाम ओवर द विकेट ना वैभव जो चेंडू इथे देखील पाहिला तर चांगला बॉल पाहायला मिळतोय पडल्यानंतर चेंडू खाली राहतो खाली राहतोय अगदी चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज इथे अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय चांगली फलंदाजी जबरदस्त इथे अगदी रणनीतीने खेळावा लागेल गोडदेव संघाला कारण एकेरी दा, दुहेरी धाव घ्यावी लागेल आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका खेळावा लागेल या मॅचमध्ये मध्ये वैभव माली लेफ्टाम ओवर द विकेट ना अजून एक डॉट चेंडू अजून एक डॉट चेंडू काय गोलंदाजी करतायत प्रभावित करतायत अगदी पाहिलं तर ओवर पिच चेंडू होता आणि पडल्यानंतर खाली राहिलाय फलंदाज इथे लाईन मिस करतायत कारण चेंडूच्या रेषेमध्ये जाऊन खेळणं गरजेचं आहे परंतु तसं काही होत नाही आहे अगदी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतो या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अफलातून खेळ पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये एकवेरा स्पोर्ट मानकुलीच्या माध्यमातून अगदी गोलंदाजी अव्वल दर्जाची राहिली आहे त्या स्पर्धेमध्ये गोलंदाज तयार इथे देखील लाईन चांगली ला, आहे काय करतोय फलंदाज सातत्यानं अगदी डॉट चेंडू खेळते ऋषिकेश पूर्णपणे दबाव जाणवतोय या खेळाडूवर अगदी अशा प्रकारचे डॉट चेंडू तुम्ही खेळताना तेव्हा स्टाईक रोटेट करणं फार गरजेचं आहे अगदी नॉन स्ट्राईक एंड वरती असलेल्या फलंदाजाला देखील खेळणं फार गरजेचं असतं परंतु तसं काही होत नाहीये वैभव मालीचं कौतुक करावं लागेल अगदी चांगल्या लेन्थ लाईन वर गोलंदाजी करतोय टप्पा वलंग गती अगदी याचा त्यांनी सुवर्ण मध्य या ओव्हरमध्ये साधलाय इथे देखील बॅटली आतली कट त्यानंतर अगदी शतरक्षकांना चकून बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं चार धावांसाठी अगदी नशिबाचा चौकार मिळतोय फलंदाज ऋषी केसला चार धाबा या चार धाबेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे चौदा या आकड्यावरती चांगला चेंडू होता परंतु यष्टांच्या मागे खराब यष्टरक्षण आणि तदनंतर बॅकअप देखील खराब आणि चार धाबा मिळाल्या वैभव माळी ऋषिकेश साडी लेफ्टॉप ओर द विकेट ना वैभवचा हा चेंडू फुलटा चेंडू होता अगदी समोरच्या दिशेने ऑफ मध्ये शरक्षक त्या ठिकाणी विनी थोडेसे पंबल झालेत परंतु इथे एकच धाव मिळेल सौरभ होते त्या ठिकाणी संघाचे कर्णधार सौरभ माळी आणि इथे मात्र एक धाव मिळाली या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे पंधरा या आकड्यावरती अगदी फुलटा चेंडू होता फारसा एलिव्हेशन साधता आलं नव्हतं अगदी अशा प्रकारचा चेंडू असतो ना तेव्हा तुम्हाला गॅपमध्ये खेळणं फार गरजेचं असतं परंतु तसं काही होत नाही आहे चांगलं सतरक्षण सा वैभव पुन्हा एकदा यावेळेस पहिला तर एज अँड टेकन फलंदाज बाद होतोय अजून एक धक्का तर नक्कीच आपण पाहतोय हो अगदी तर नक्कीच यानंतर होणारा सामना गावदेवी बाळको विरुद्ध विलासमूर्ती राहणार आणि या दोन्ही संघाच्या कन्नदराने विनंती करतो आपण यायचं आहे टॉच करण्यासाठी गावदेवी वाळगुम आणि विलासमूर्ती राहणार पहिल्या इनिंगचा खेळ सपण्या अगोदर आपल्याला यायचा आहे या ठिकाणी टॉस करण्यासाठी षटक क्रमांक चौथा बॉलिंग ट्रॅक वरती तकदीर माळी आणि स्ट्रायकिंग एड वरती आपण फलंदाज पाहतोय ऋषिकेश याला पाहतोय ऋषिकेश मात्र संघर्ष करतोय या मॅच मध्ये फारसा यशस्वी होत नाही आहे परंतु इथे तकदीरच्या विरोधात त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल टीम नाकवा बॉईज गोडदेवसाठी कारण धावसंख्या जर पाहिली ना तर अगदी तीन षटकामध्ये कमी धावसंख्या पाहायला मिळते पाच बाद पंधरा धावा काही चांगली गोलंदाजी वैभव माळीच्या माध्यमातून पाहिली आपण इथे देखील पाहिला तर चांगला चेंडू खोलवा चेंडू होता विकेट करण्याचा प्रयत्न परंतु तितकासा प्रॉमिसिव्ह फटका खेळता आला नव्हता फक्त एकच धाव मिळाली या एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे सोळा या आकड्यावरती एक एक धाव या मध्ये खूप महत्त्वाची आहे कारण दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य एक संघ जर पाहिला तर भांदर परिसरातून या ठिकाणी दाखल झाला आहे आणि एक संघ अगदी भिवंडी परिसरातील एक्वेरा स्पोर्ट मानकोली या टीमला आपण पाहतोय तकदिरमाळी राईटामोर द विकेटनं उत्कर्ष मात्रे त्यावेळेस पाहिला तर हो करण्याचा प्रयत्न लॉंगलेक मध्ये शतरक्षक पुढे सरसावले एकदा मियाली मिळाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र अगदी एकच धाव असेल भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधा मधील हा नियम आहे अगदी तुम्हाला धाव घ्यायची असेल तर दोन्ही एंडवरून तुम्हाला धावं लागेल तदनंतरच तुम्हाला धाव घ्यावी लाग घेता येईल इथे एकच धाव या एक चेंडूवर पाहायला मिळाली आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली या सतरा या आकड्यावरती तकदिरमाली त्यावेळेस मात्र हुकण्याचा प्रयत्न ज्येष्ठांच्या मागे इष्टरक्षा थोडीशी चुकी करतात धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे धाव मिळते बाईच्या स्वरूपात धाव मिळते या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे अठरा या आकड्यावरती प्रत्येक धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतोय अगदी नाकवा बॉईज गोडदेव संघाच्या माध्यमातून कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी सध्याच्या गडीला अगदी मालीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं अगदी कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही आहे गोलंदाज फलंदाजांना कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण सातत्यानं पाहतोय या मॅचमध्ये इथे देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फुटबॉकचा अभाव यशरक्षण पुन्हा एकदा खराब आणि इथे धाव मिळते साईक रोटेट केली जाते आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का नक्कीच इथे पणच काय निर्णय झालाय नक्की तर इथे फलंदाज बाद झालेत आणि ते दे षटक देखील संपलाय आणि या चेंडूवर किती धावा मिळाल दोन चेंडूचा खेळ बाकी आहे ओके फलंदाज बाद नसत आहे कारण उशीर लावला फलंदाज बाद करण्यासाठी एकच धाव मिळाली या चेंडूवर या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे एकोणीस या आकड्यावरती चांगली गोलंदाजी तकदीर माळी या षटकामध्ये करतात आतापर्यंत पाच चेंडू टाकलेत इथे मात्र समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आले तिथे चांगला झेल कम्प्लीट केला गेलाय आणि ते फलंदाज बाद होतील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आमच्या डिजिटल स्कोरर कडून थोडीशी मिस्टेक झाली होती समस व तर न्यू बॅटर मैदानावर दाखल होतोय साहिल पाटील आलेत नवीन फलंदाज पुन्हा एकदा तकदिर मालिक विकेट नाव साईलच्या विरोधात इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय बॉल चाललाय स्वर्गीय बंटी शेट खंडागले सायन्सला मानवंदना देणारा एक सुपर डुपर छक्का पाहायला मिळतोय फलंदाज साईलच्या बॅटमधून डावसंख्या जाऊन पोचली आहे पंचवीसच्या आकड्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला साहिलच्या बाटमधून अगदी साईल आले आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा धम्मा त्यांच्या बाटमधून पाहायला मिळाला आहे चांगला स्ट्रोक एक्झिकेट केला अगदी तकदीर माई चांगली बाट चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत होते आणि त्याच्या विरोधात अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय प्रभावित करतायत साईल कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय त्याच्या बाटमधून षटक क्रमांक पाचवं बोलिंग ट्रॅकवरती विनीत आलेत वीस मिनिटाचा उद्या आणि बरोबर वीस मिनिटामध्ये चार षटकं कंप्लीट केलीत तर नक्कीच अगदी पाहिलं तर जिथे मैदानामध्ये येण्याचं प्रवेशद्वार आहे तिथे फोर व्हीलर आहे त्यांनी आपल्या गाडीची लाईट बंद करायची आहे तर नक्कीच ज्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे तिथे फोर व्हीलर आहे विनंती करतोय आपण गाडी बंद ठेवायची गोलंदाज विनीत माली राईटो विकेट न पहिलाच बॉल ची एज लागली फ्लाइंग स्लिप मध्ये शत्रक्षक अगदी चांगलं शतरक्षण आणि एकच धाव मिळाली या एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सव्वीस या आकड्यावरती चांगली गोलंदाजी एकवेरा स्पोर्ट मानकुलीच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅच मध्ये आतापर्यंत जबरदस्त रित्या गोलंदाजी करता येते संघाचे गोलंदाज खूप चांगली कामगिरी गोलंदाज पुन्हा एकदा विनीत साहिल इथे देखील चेंडू होता विकेट करण्याचा प्रयत्न इथे फटका फासलाय वैभव डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथे दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली दरम्यान इथे आगमन होते आमच्या काल्लेर गावचे उपसरपंच माननीय हरेश रामदास जोशी यांचं आणि मी स्वयंभू युवा प्रतिष्ठान तसेच शेठ गवळी यांच्या सौजन्यानं त्यांचं मनपूर्वक सर्ष स्वागत करीत आहे सुस्वागतम 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 दरम्यान या ठिकाणी काल्हेर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आदरणीय हरेश रामदास जोशी साहेबांचं शुभागमन होत असताना त्यांचं आपण करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत इथे देखील आडव्या पाठण्या करण्याचा प्रयत्न क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न आहे खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतायत विनीत प्रभावी ती करतायत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विनीतच्या माध्यमातून अगदी पिन पॉइंट यॉर्कर पाहायला मिळाला प्रत्येक धावेसाठी संघर्ष पहायला मिळतोय कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळाली अगदी विनीतच्या माध्यमातून देखील सुरुवातीला वैभव मालीने इम्प्रेस केलं आणि या षटकामध्ये आता मात्र विनीत माली चांगली गोलंदाजी करतायत इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी वा 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 जबरदस्त कामगिरी करतायत साहिल पाटीलच्या बाटमधून अगदी पहिल्या चेंडूवर आपण षटकार पाहिला तदनंतर अगदी सातत्यानं तीन चेंडू डॉट खेळलेत साहिल पाटील विनीत पुन्हा एकदा इथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहेत कव्हरेश क्षेत्रामध्ये आणि इथे दुसरी धाव घेताना आपण पाहतोय फलंदाजांना आणि अगदी तिसऱ्या पंचानं इथे रेफर केलाय हॅलो दरम्यान इथे आगमन होत आहे मिस्ट्री बॉक्स इंडिया हा जो टॉस बॉक्स आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केला आहे त्या सौ शिल्पाताई वखारे सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत निंबवली येवई आणि त्यांचे पती श्री जी वखारे यांचं स्वयंभूवा या प्रतिष्ठान आणि मा जितूशेठ गवळी यांच्या सौजन्यानं मनपूर्वक सहर्ष स्वागत तर नॉट आउट दोन धावा मिळतील या चेंडूवर तर शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आणि संघाची धावसंख्या फलकावर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत असताना तीस या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी एक स्पोर्ट स्फोट माणकोलीची या मॅचमध्ये पाहायला मिळते अगदी प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला भाग पडलाय टीम नागवा बॉईज गोड देवला गोलंदाज विनीत माळी पुन्हा एकदा राईट द पाटील साठी इथे पहिला तर समोरच्या दिशेने खेळले तर ऑफला चरू ट्रॅव्हल झालाय तकदीर माली तिथे आहेत चांगलं शत्रक्षण आणि तत्पूर्वी तत्पूर्वी फक्त दोन धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत या दोन धाबेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे बत्तीस या आकड्यावरती आणि तेहतीस धावांचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलाय एकविरा स्पोर्ट मानकोली या संघासमोर तर नक्कीच आपल्या टेलिव्हिजन सेट वर आपण पाहतोय आदरणीय सन्मानिय शिल्पाताई वखारी यांना पाहतोय सरपंच आहेत आणि त्यांचं शुभागमन आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहतोय तर नक्कीच त्यांना टेलिव्हिजन सेटवर दाखवलं जातं त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मिस्ट्री बॉक्स इंडिया हा टॉस बॉक्स स्पॉन्सर केले गेले -के तसे त्यांचे अगदी पहिलं तर पती आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय प्रितेजी वकारी साहेबांना देखील आपल्या टेलिव्हिजन सेटवर आपण पाहतोय आणि त्यांचं शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये अर्थातच केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज दोन हजार तेवीसमध्ये या स्पर्धेचे दोन मुख्य प्रायोजक जितू शेठ गवळी तदनंतर आदरणीय सन्मान्य पहिलं तर सुजित पाटील शेठ अर्थात ताता, ताता शेठ तदनंतर स्वयंविवाह प्रतिष्ठान आयोजित केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक दोन हजार तेवीस आपण पाहतोय आमच्या मान्यवर अगदी व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि आजच्या दिवसामध्ये आपण अगदी महाराष्ट्रातील नामवंत आणि प्रसिद्ध समालोचक ज्यांचं मराठी भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व आहे अगदी क्रीडारसिकांना ते मंत्रमुग्ध करून सोडतात अक्षरशः वेळ लावत असतात आणि सध्याच्या घडीला आय पी एलमध्ये मराठी भाषेमध्ये त्यांचं आपण समालोचन ऐकत असतो असे आदरणीय सन्मान्य कुणाजी दाते सर आम्हाला जॉईंट होतील पुढल्या इनिंगसाठी आणि आज खूप चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये देखील त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज वेळात वेल काढून सर आम्हाला नक्कीच या ठिकाणी जॉईंट झालेत आणि नक्कीच पुढच्या इनिंगसाठी आपण त्यांचा आवाज नक्कीच ऐकणार हॅलो तर पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे आणि मी नाणेफेक करण्यासाठी विनंती करीत आहे ज्यांनी आम्हाला मिस्ट्री बॉक्स हा जो स्पॉन्सर केला आहे सौ शिल्पाताई वखारे आणि श्री प्रियजी वखारे यांना मी विनंती करतो आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ असते नाणेफेक करून घ्यायचे आहे यापुढील होणारा सामना गावदेवी बाळकुम विरुद्ध विलासमृती स्मृती राणाळ नक्कीच टॉस केला जाईल या ठिकाणी आदरणीय सन्मानिय सरपंच मॅडम शिल्पाताई वकरे तदनंतर प्रीतीजी वकारे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ असते टॉस केला जाईल एका बाजूला विलासमुती राहणार संघ आणि एका बाजूला गावदेवी बालकुम तर नक्कीच मान्यवरांच्या हाती सुपूर्द करतोय एका बाजूला स्वयंभू युवा प्रतिष्ठान एका बाजूला केंद्रीय मंत्री चषक दोन हजार तेवीस तर नक्कीच टॉस केला जाईल आमच्या पाहुण्याचे शुभ असते आणि टॉस जिंकलाय बालकुम संघानं तर नक्कीच मान्यवरांचं खूप खूप हार्दिक स्वागत आणि आभार आपण टॉस करण्यासाठी आलात टॉस जिंकलाय गावदेवी बाळकुम संघानं पाच ओव्हरचा सामना आहे फ्लट लाईटमध्ये मध्ये खेळताय काय निर्णय असेल फिल्डिंग शतरसंग करत आहात समोरील संघ पाहिला तर विलासमुती राहणार भिवंडी परिसरातील बलाढ्य संघ अगदी त्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल मातीची विकेट आहे मातीच्या विकेटवर खेळताना जरा वेगळा अनुभव असतो एरवी आपण कॉन्क्रीट विकेटवर खूप जास्त टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय आज मातीच्या विकेटवर खेळताय आणि केंद्रीय राज्यमंत्री चषक दोन हजार तेवीसचं आयोजन कसं वाटतं आयोजन तर खूपच सुंदर आहे आम्ही फर्स्ट टाईम इथे खेळायला आलो आहे आता बघू कसा अनुभवतो आहे अगदी बालको म्हटलं तर ठाणे बेल्टमधील एक प्रसिद्ध संघ आणि तुमच्या संघामध्ये आज असे कोणते फलंदाज असतील का त्यांच्यावरून बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतील बॅट्समॅन तर आहेच गोलंदाज पण आहेत आणि आम्ही त्यांच्याशी खूप वेळा खेळलो आहे आता बघू तसं कसं खेळलं त्याचं अगदी शुभेच्छा तुमच्या संघाला तर नक्कीच विलासमुखी राणा संघाचा कर्णधार आहे इथे तुम्ही टॉस हारलाय इथे सर्वप्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे किती धावा करणार जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू अंडर फ्लट लाईट मातीचे विकेट निव्याचा बॉल अगदी कोणत्या रणनीतीनं आणि कोणत्या फलंदाजावर विश्वास ठेवणार सगळ्यांकडूनच चांगली अपेक्षा आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे आपल्याकडे वेल कमी आहे जास्त वेळ घेत नाही अगदी आयोजन कसं वाटतं तुम्हाला आयोजन खूप सुंदर आहे खेळण्याची संधी दिल्या त्यांची धन्यवाद तर तुमच्या संघाला हार्दिक शुभेच्छा टॉस जिंकल्यात आहेत गावदेव वा बालकुम संगण आणि प्रथम शत्रुक्षण स्वीकारलं आहे आणि राहणाऱ्या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे ओ टू कॉमेडी बॉक्स कुणाला ते सर धन्यवाद निशान पाटील यांना तुम्ही ऐकताय परंतु इथे स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये स्टंपचा वेध घेतला फलंदाज पाच विकेट गमावली आहे पहिली एकविरा मानकोलीने आऊट होतोय सौरभ पहिली विकेट इथे गमावली आहे सौरभ परतलाय आणि नवीन बॅटर तकदीर माळी मैदानामध्ये रन करायच्या फायटिंग स्कोर असू शकतात कारण या अगोदर छत्तीस धावा डिफेंड केल्यात याच टीमने इनकटर पडल्यानंतर आतमध्ये आलाय चांगली लाईन तेवढंच चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मुव्हीजचा तुम्ही अनुभवताय पाय एक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला स्टम्पच्या गदी जवळून बेल्स अच्छा वरून गेला विकेट कीपरच्या हातात चांगलं टेलिकास्ट साहिल बॉलिंगसाठी पहिलं षटक पाव प्लेचं हा देखील बॉल लेग कटर आता पडल्यानंतर बाहेर काढलाय दोन्ही बाजूला बॉल वळवतोय ताता थै्या नाचवलंय सध्या तरी फलंदाज आला तक्दिर माळी दोन बॉल बीट एक इनकटर एक लेग कटरचा वापर दोन्ही चांगले टप्पे या बॉलचे राहिलेत पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न लेकटरचा वापर आणि किन एक वेळा रनआउटची संधी आणि इथे बॅकअप चांगला आहे नाही मिळणार रन ही खासियत आहे या नाकवा बॉईज गोड देऊची गोलंदाजी चांगली आहे टीमकडे अंडर डॉक्स कमी लेखून चालणार नाही या टीमला हा संघ संघर्ष करेल हा संघ शेवटपर्यंत लढेल आणि तीच परिस्थिती सध्या मैदानामध्ये पाच बॉल डॉट मेडन एन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये साहिल दोन निर्धाव षटक आलेत या ट्रॉफीमध्ये परंतु इथे एक स्लॉग हिट बॉल ला पाठवले बाउंड्राईनच्या बाहेर इट्स आउट ऑफ द पार्क ह्यूज इट सिक्स षटकार दरम्यान आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय तर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आमच्या खारडी गावचे रविकांत तांगडी साहेब यांचा स्वागत आणि सन्मान मी या स्पर्धेचे प्रणेते जितू शेठ गवळी यांना विनंती करतोय की त्यांनी रविकांत तांगडी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे त्यानंतर आमच्या ग्रुप ग्रामपंचायत पायगावचे माजी उपसरपंच सदानंदजी तांगडी तांगडी यांचासुद्धा स्वागत आणि सन्मान मी जितू शेठ गवळी यांना विनंती करतोय की त्यांनी सदानंद तांगडी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित शोधा अकबर या नाटकाचे लेखक राजेशजी मुंडे यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे मी शेठ गवळे यांना विनंती करतो आहे की राजेश मुंडे यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे आणि आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे त्यानंतर माननीय श्री देवेंद्रजी टावरे यांचा यांचासुद्धा स्वागत आणि सन्मान केला जात आहे मी जितू शेठ गवळी यांना विनंती करतो की देवेंद्रजी टावरे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित रमेशजी जाधव यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे मी शेठ गवळी यांना विनंती करतो की त्यांनी रमेशजी जाधव यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित भूपेंद्रजी आंबावणे वृत्तसंस्था वृत्तसंध्या न्यूज चॅनलचे पत्रकार भूपेंद्र आंबावणे यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी जितू शेठ गवळे यांना विनंती आहे की त्यांनी भूपेंद्र आंबावणे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे टू कॉमेट्री बॉक्स खूप खूप धन्यवाद सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जितू शेठ गवळी आणि त्याचबरोबर सुजित ताताशेठ पाटील यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा इस लेक्समच्या बाहेर आहे व्हाईट बॉलचा इशारा इथे येईल पंचांच्या माध्यमातून तुम्ही पाहता केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज चषक स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव आयोजित ही स्पर्धा आणि तेहतीस रनच्या लक्षाचा पाठलाग करत असताना आता रन आहे स्कोअर बोर्डवर एकविरा मानकोली अकरा धाबा फलंदाज बाद झाले दोन सौरभ आणि वैभव तकदीर आणि विनीत मैदानामध्ये खेळतोय विनीत कडो क्षमता आहे वेगाने रन करण्याची एक बिझी क्रिकेटर रनचा शोध नेहमीच घेत असतो चांगला बॉल अगदी समोर खेळलाय वी शेप मध्ये एक ते मिळेल सिंगल सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर बारा चांगला खेळताना दिसतोय विनीत पॉझिटिव्ह इंटेंट ज्याला हेतू म्हटलं जातं अगदी स्पष्ट आहे सिंगल डबलने रन होऊ शकतात एखादा खराब बॉल आला तर त्याचा समाचार घ्यावा आणि असा खेळ सध्या तो करताना दिसतोय परंतु तेवढाच आक्रमक बॅटर आहे तकदीर बॉल आतमध्ये आणला पाडल्यानंतर आणि इथे मात्र बॅटची कडा घेतली फलंदाज वाद होतोय बॅक ऑफ द हँड हा बॉल भरपूर चांगला वळवलाय आणि इथे मात्र विकेट मिळाले कबीरला विलियन तिसरा धक्का बसलाय येशपाल माळी आता नवीन फलंदाज अनुभव आहे ज्यांच्याकडे एजी जस्ट नंबर असं म्हणतात ना त्याच्यासाठी किती वय झालं तरी क्रिकेट खेळणं सोडलेलं नाहीये क्रिकेटवरचं प्रचंड प्रेम चांगला क्रिकेटर सातत्याने योगदान दिलेय मानकोलीच्या क्रिकेटमध्ये यशपाल माळी यांनी आणि आता रन करायचेत अडचणीमध्ये वाढ झाली बाराला तीन एकवी रमान कोली सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस हा बॉल मागे खेळलाय खेळला लेगला फिल्डर नाहीये गॅप मध्ये आल्या आल्या यशपाल माळीच्या बॅटमधून येतोय चौकाराने षटक समाप्त ओव्हर नंबर दोनचा खेळ संपला टीमची धावसंख्या संख्या सोळा ला तीन टीम एकवी रमान कोली आमचं मुख्य व्यासपीठ ज्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत जितू शेठ गवळी यांच्या माध्यमातून पायगावच्या या क्रीडानगरीमध्ये स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा आज महत्वाचा दिवस या स्पर्धेमध्ये कारण मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत चांगले क्रिकेट खेळत आहेत लो स्कोरिंग मॅचेस हाय वोल्टेज होत आहेत सोळा रन तीन फलंदाज बाद नवीन गोलंदाज साहिल पाटील साहिलने पहिल्या मध्ये पाच डॉट बॉल टाकले होते त्याच्यामध्ये एक विकेट आणि शेवटच्या बॉलवर षटकार आला होता गोलंदाजी अठरा बॉल आणि सतरा रनची आवश्यकता असेल आता या मॅच मध्ये पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न बॅटचा फेस लवकर क्लोज केला पंचांकडे अपील केली पण ला के के तो पंच सांगतात बॅटलाच लागलाय त्याच्यामुळे नॉट आउट आणि एक रन जाईल बॅटरच्या खात्यामध्ये सिंगल मिळते टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल रन झालेले सतरा सोळा धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये सामना सोपा आहे परंतु कठीण केला जाऊ शकतो विकेट घ्याव्या लागतील साईल पुढचा सा बॉल घेऊन यशपालसाठी यावेळेला बॉल हवेत आहे फिल्डर चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून धावत लाँग लेगला इथे धावा मिळतील दोन आणि त्याचबरोबर तिसऱ्या रनचा देखील प्रयत्न झाला आहे तीन रन कम्प्लीट चांगली रनिंग बिटवीन द विकेट तीन धावा यशपालच्या खात्यात ट्रिपल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आता वीस रन करायचे तेरा सोळा बॉलचा खेळ शेष वेळेवर देखील लक्ष द्या गोडदेव संघ पुढचा बॉल राईट मोर्द विकेट यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केला इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय स्वीपर कव्हरचा क्षेत्रक्षक येतोय कॅच ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस झेल पकडावे लागतील परंतु इथे रनआउट ची संधी आहे आणि अंपायरचा इशारा नॉट आऊट दोन धाबा मिळतील डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते रन झाले स्कोर बोर्ड वर बावीस आयपीएलचा सोळावा महा हंगाम सध्या सुरू आहे आरसीबीचा संघ खेळतोय लखनऊच्या विरुद्ध आणि सध्या पायगाव नगरीमध्ये स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेमध्ये एकवीरा मानकोली विरुद्ध गोड देवाशी लढत आहे तिथे अकरा रन करायचे आहेत एकवीरा मानकोलीला सामना जिंकण्यासाठी चांगला बॉल चांगली लाईन थोडीशी फ्लाईट देत असताना एक रण इथे कम्प्लीट केली जाईल रन झाले तेवीस ते तीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग बॉल मध्ये दहा रनची आवश्यकता नेक्स्ट मॅच देखील टॉस झालाय दोन्ही टीम रेडी राहायचंय लगेच सामना सुरू होईल हा बॉल पायात टाकला हलक्या हाताने ढकललाय पुन्हा एकदा एक की सिंगल शेतरक्षकांच्या समोरून इथे एकेरी धाव चोरल्या जातात या रन रोकावे लागतील क्षेत्रक्षण करणाऱ्या टीमला गोडदेव संघाला अन्यथा सामना कठीण होईल त्यांच्या टीमसाठी साहिल या ओव्हरमध्ये थोडासा महागा ठरला आहे मागच्या ओव्हरच्या तुलनेमध्ये मागच्या ओव्हरमध्ये सहा रन त्यांनी खर्च केले होते या ओव्हरमध्ये आतापर्यंत आठ शेवटचा बॉल शिल्लक चौदा बॉल दहा रनची आवश्यकता नऊ रनची आवश्यकता रिवस खेळण्याचा प्रयत्न एक रन येथे कम्प्लीट होईल थ्रो येतोय एक रन कम्प्लीट दुसरा रनचा प्रयत्न दोन धावा मिळतील ओर थ्रोच्या चा सुरूपा मदे अनिखिन ऍड आड टीमच्या टीम टोटल मदे रन वाड़तायत, धावसंख्या के टीमची है, टीम ची आहे के स्कोर बुड़ोरे मैच रन करायचे सामना जिंकण्यासाठी आता फक्त साथ, तीन ओर समाप, बारा बॉल मदे साथ, बारा बॉलमध्ये सात रनची आवश्यकता चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगला खेळ सध्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिला आहे चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत या मॅचमध्ये दोन्ही फलंदाज रनचे सोपं होत चाललंय फक्त सात रन करायचे आहेत बारा बॉलचा खेळ शेष आहे या मॅचमध्ये बालकुमचा संघ नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन असेल आमचे कॉमेंटेटर मित्र भारत पाटील यांचं देखील स्वागत हॅलो दरम्यान इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे आमच्या काल्लेरगावचे विद्यमान उपसरपंच तसेच आमचे परममित्र हरेजी रामदास जोशी साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करण्या येत या स्पर्धेचे प्रणेते शेठ गवळी चा बॉल यावेळेला आडव्या बॅटने पूल केला आहे हाफ आम जॅक मध्ये फिल्डर येतोय तोपर्यंत तो एक रन चांगला थ्रू सिंगल मिळेल या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या सत्तावीस सहा रांची आवश्यकता हॅलो दरम्यान इथे आगमन झालं आहे आमच्या पायगाव गावचे कवी लेखक दशरथजी मुकादम आमच्या स्वयंविवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत ओर टू कॉमेंट्री बॉक्स आणखीन एक चोरटी धाव इथे मिळते टीमची धावसंख्या अठ्ठावीस सामना सोप्पा आहे पाच धावा करायचे आहेत एकवीरा मानकोली या संघाला या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी अफलातून बॅटिंग केली आहे चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या सत्रामध्ये हा चांगला बॉल आणि आता ची संधी आहे यशवाल माळी रनआउटच्या स्वरूपात <laughs> आऊट या ओव्हरमध्ये अखेर विकेट आली आहे आणि ते देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये चांगली फलंदाजी केल्यानंतर मात्र बाद झालाय यशपाल माळी यावेळेला ऑन साईड ला दिशा दिली आहे बॉल चालला मध्ये शेतरक्षक भरपूर वेगाने धावत आहेत परंतु रन मिळतील चार आणि हाय तो चौकार टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता तीस फक्त तीन रन करायचे आहेत बत्तीस झाल्या तर एका रनची आवश्यकता असेल थर्टी टू अठ्ठावीस होत्या बत्तीस झाल्यात आता एक रनची आवश्यकता बॉल शिल्लक आहे सात सात बॉल मध्ये एक रन के कट केलाय बॉल हवेत आहे फिल्डर खाली येतोय कॅच फलंदाज पाच दिपूमाळी आउट. सहा बॉलमध्ये एक रनची आवश्यकता आला लास्ट ओव्हरमध्ये फक्त एक रनची आवश्यकता आहे कंपल्सरी टार्गेट चेस त्याच्यामुळे एक रन डिफेंड करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली आहे नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं आहे लगेचच सामना सुरू केला जाईल फिल्डिंग करणारा संघ विशेषतः लगेच तुम्हाला क्षेत्रक्षण सजवायचं आहे सहा बॉल एक रन बॉल नेक्स्ट टीमच्या बाहेर सामना संपला आणि सामना इथे जिंकलाय एकवीरा मानकोली या संघाने अभिनंदन एकवीरा मानकोली पुढच्या फेरी मध्ये हा संघ दाखल होतो हॅडलक टीम नाखवा बॉयज गोडदेव आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल दोन षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या वैभवने आणि दोन विकेट घेतल्या तर वैभव ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच वैभव ठरतोय या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच